नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये, ICDS कार्यक्रम व उद्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ICDS या घटकाबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, आपण ICDS कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, मुलगा मुलगी समानता, बाल अधिकार, अंतक्षेत्रीय दृष्टिकोन, सामुदायिक भागीदारी, मुलाचा संपूर्ण विकास, सामुदायिक सशक्तता, प्रशिक्षण संरचना, सेवांमध्ये समन्वय, ताळमेळ घडवून आणणे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि सेवांचे एकत्रित पॅकेज, हे जे प्रमुख जे वैशिष्ट्य आहेत ते ICDS या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. बघा किती महत्त्वाचे असे वैशिष्ट्ये आहेत, जसे की ICDS या घटकाचे आत्ता पाहिल्याप्रमाणे मुलगा मुलगी समानता, बाल जे अधिकार आहेत ते, अंतक्षेत्रीय दृष्टिकोन, सामुदायिक भागीदारी, मुलाचा जो संपूर्ण विकास आहे, बौद्धिक विकास म्हणा, सामाजिक विकास म्हणा, तो संपूर्ण विकास, सामुदायिक सशक्तता, प्रशिक्षण संरचना, सेवांमध्ये समन्वय आणि ताळमेळ घडवून आणणे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि जी सर्व सेवा आहे त्या सेवांचे एकत्रित पॅकेज, म्हणजेच हे ICDS या कार्यक्रमाचं काय आहे, प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ICDS कार्यक्रमाचा उद्देश. ICDS कार्यक्रम आहे तरी काय ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. बघा, ICDS कार्यक्रम काय आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की एकूणच परीक्षा आहे त्यामुळे त्या दृष्टीने जरा ICDS या घटकावरती प्रकाश टाका आणि त्याच उद्देशाला अनुसरून आज आपण ICDS या घटकावरती या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, ICDS कार्यक्रम नेमकं काय आहे. ICDS कार्यक्रम हे केंद्र शासनाचे महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. बघा, हा जो ICDS कार्यक्रम आहे तो केंद्र शासनाच्या महिला व बालविकास या मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणारा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. बघा, देशातील सर्वात मोठा, याला अंडरलाईन करून घ्या. ICDS कार्यक्रम हे 2 ऑक्टोबर 1975 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 106व्या जयंती दिनी सुरू करण्यात आला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असेही प्रश्न येतात की ICDS हा कार्यक्रम कधीपासून सुरू झालेला आहे, तर तारीख या ठिकाणी लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1975, आणि कोणाच्या जयंती दिनी, तर आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 106व्या जयंती दिनी सुरू करण्यात आलेलं आहे. हे 2 पॉइंट या ठिकाणी क्लिअर करा. त्यानंतर ICDS प्रारंभिक बाल्यावस्थेतील काळजी व विकासासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे ज्यामध्ये मागास, ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या 6 वर्षाहून कमी वय असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरींसाठी एकत्रित सेवा दिल्या जातात. बघा, या ICDS कार्यक्रमामध्ये मागास, ग्रामीण, शहरी आणि आदिवासी क्षेत्रामध्ये राहणारे जे 6 वर्षाहून कमी असलेले जे बालक आहेत त्या बालकांच्या विकासासाठी, तसेच गर्भवती आणि स्तनदा माता आणि किशोरींसाठी ही एकत्रित सेवा दिले जातात. कशाच्या मार्फत, तर ICDS या कार्यक्रमाच्या मार्फत. बघा पुढे, बालकांची काळजी, शारीरिक व मानसिक विकास, तसेच आरोग्य व पोषण या संबंधीच्या गरजा एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत आणि या एकमेकाला परस्पर पूरक आहेत आणि याच सिद्धांतावर ICDS दृष्टिकोन आधारित आहे. बघा, समजला हा पॉईंट सगळ्यांना. तर ICDS समजा व समाजावर आधारित कार्यक्रम आहे. हा जो आपला ICDS आहे तो पूर्णपणे बेस जो आहे त्याला समाज आहे आणि तो समाजावर आधारित कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी समाजातील सदस्य, जसे की पंचायती राज, महिला मंडळ आणि युवा मंडळ, सदस्य, धार्मिक, स्थानिक नेता,
स्वयंसेवी संस्था, प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक इत्यादींचे सक्रिय योगदान घेणे आवश्यक आहे. हे झाले ICDS कार्यक्रम. त्यानंतर आपण ICDS बालकांच्या बाबतीत भारताच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे, तर ICDSचा मुख्य उद्देश काय आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. बघा, बालकांच्या योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे हा महत्त्वाचा उद्देश ICDSचा आहे. 6 वर्षाखालील वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे. 3. आहे मृत्यू, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट घडवून आणणे. बालविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे. आणि 5. आहे योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण, याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणयुक्त आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनवणे. हे जे 5 महत्त्वाचे उद्देश आहेत ते ICDS या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्देश आहेत. बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ICDS या कार्यक्रमाचे व तसेच कार्यक्रम काय आहे हा ICDS आणि त्या ICDS कार्यक्रमाचे मुख्य उद्देश कोणकोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.